पिच्चे आता अरे ए सत्यार कसला आरडा ओडा चालला काय अक्काच्या नावाने कोण हकटे मारते अरे आजी आहे ती अजून दुसरा कोण असणार शपथ अक्का बाहेर ये अक्का अक्का काय आहे काय आहे आग लागली आहे का हा आली आहे ना काय पाहिजे अक्का झाली का यांची सुरुवात अरे काय बोलायचं येणार रे बाय बाय हे घे ना हे घे अरे हे काय आता चाय अद्रक मारके आपल्याला माहिती होतं ना तुला इमर्जन्सी मध्ये बाहेर यावं लागणार ते म्हणून घे पटापट आता 2020 चालू होणार आहे ना ये गे गे मार हे सत्य अरे काही रोजची मचमच आहे यार चल चल निस्तूर चल काय कटकट आहे सकाळी सकाळी हा मी इतक्या प्रेमानं तुला हक मारतीये तू अशी चिडतीयस का माझं प्रेम तुला कळतच नाही मला माहितीये तुमचं किती प्रेम आहे ते काय ते सांगा मला लई काम आहेत अगं काम काय होत राहतील पण असे मोमेंट्स रोज रोज येणार आहेत आयुष्यात या घरात सगळ्यांच्यासाठी तू जेवण बनवतेस सगळ्यांची सगळी काम करतेस या घराची जबाबदारी तुझ्यावर आहे पण कधी तुला कोणी थँक्यू म्हणून म्हटलं नाही ना गो सत्या तुला असं नाही वाटत आई टोटल चेंज आजी अक्कासमोर हरल्या अक्काला मानलं रे आणि आता या घरात अधिकारानं हक्कानं सर्वात मोठी व्यक्ती कोण आहे तर मी तुझ स्वतः कौतुक करणार हे घे नाही नको अगं घे नको म्हणलं ना घे ना अग घे ग चल गिफ्ट उघडून नाही बघणार नाही उघडून बघ ना प्लीज नाही म्हणलं ना अग अक्का देवा तुम्ही तरी सांगा ना अग अक्का उघड ना बघ ना सांगता इकडे बस 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 शाबास बस 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 आता आता उघड नाही उघडणार अग अक्का उघड ना प्लीज अक्की उघड ना घे एवढं सांगता ते उघड ना ए अक्की अग उघड ना तसं पण तुला दुसऱ्यांच्या वस्तू उचकटून बघायची सवय आहेच तू बघत नशील तर आपण बघतोय तिला दिली आहे ना गिफ्ट मग तिनेच उघडायची उघड गॅसवर काहीतरी जळतंय मी आले काहीही जळत नाहीये गॅस बंद आहे तू गिफ्ट उघड देवा सांगा नाही अगे आता एवढं आई म्हणतात ना उघड ना उघड गुड गर्ल अगं काय घाबरते तू लहान पोरासारखी अगं उंदीर तर आहे तो अगं तो केवढा तू केवढी तो पण फोडून तुझा तो फेक म्हणते ना हिच्या नादाला लागून तुम्ही माझ्यावर हसताय ना एका फटक्यात तिच्या पोरीला गायब केलं ना तसं हिला गायब करीन सांगून ठेवते एका फटक्यात कर कर गायब कर तुला जादू येते कर कर गायब कर म्हणजे मी अशी अदृश्य होईन मिस्टर इंडिया सारखी आणि तुम्हा सगळ्यांना पाहिन कर 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 तुम्ही एवढ्या शिकलेल्या आहे लहान मुलासारखं वागता लाजरे वाटत तुम्हाला हा लाजरे वाटत किती चिडतीयस एवढी चिडू नकोस
नाहीतर बीपी हाय होईल आणि मग डायरेक्ट माझ्या घरात राहून मला दादागिरी करताय? हा दादागिरी कोण करताय, तू का मी? माझ्या मुलीला या घरातून बाहेर काढलंस तसच मलाही बाहेर काढणार ना तू? काढून तर बघ. आणि दुसरं, हे घर माझ्या जावयाचं म्हणजे टार्झन बापूंच आहे. तू इथली केअर टेकर आहेस. हसलास? जात करतो माझ्यावर? हा अक्कावर हसतोस? हा बघ आता त्यांच्यावरही चिडलीस तर चिडणं बरं नाही. जरा शांत हो, मी तुला ना एक जोक सांगते. मला जोक ऐकायचा नाही. ऐकावा लागेल. मी ऐकणार नाही. सत्या तो बॉक्स आणरे इकडे मामा. तर जोक. एक बाई आमचं घर म्हणजे मोनिका श्रीखंडेच घर साफ करत होती. मी कशाला गेले होते घर साफ करायला? आडलंय माझं खेटार. अक्का पण त्याने तुझं नाव कुठे घेतलं? अक्के अग त्यांचं घर साफ करायला तू गेली होतीस. हट, मी कशाला त्या गोठ्यात जाऊ? देवा, अक्काला जुळी बहीण आहे तुम्ही मला सांगितलंच नाही. अहो काय काय पण काय असं काय नाही. हे बघा, अक्काने जर आमचं घर झाडलं नाही तर मग हे कोण आहे? बाय, अरे ही तर अक्का आहे सेम टू सेम. अग अग अक्के तू कधी गेली होती त्यांच्याकडे घर साफ करायला? हा देवा, आपण जरा आधी बाहेर फेक. आपण जरा आधी बाहेर फेक. टार्झन बापू, इतकी प्रेमाने दिलेली गिफ्ट कोणी बाहेर टाकतात का? नाही नाही ठेवली. हा मला गरज नाही अशा भेट वस्तूची. कळलं ना, मला नकोय भेट. तुला अशाच भेटींची गरज आहे. मी देत जाईन रोज एक भेट. आज उंदीर, उद्या साप, परवा मुंगूस आणि तेरवा मगर. हो की नाही? मगर एकदम बेस्ट आहे. तगडी कॉम्पिटिशन होईल दोघींमध्ये. अक्का आणि मगर दोघी पण अच्छा भारी पटेल दोघींच. काय अक्का थोबड फोडी तुझा, तू फेक तो उंदीर बाहेर. नाही, आपण अजिबात हात लावणार नाही. आपण जर पिंजऱ्याला हात लावला तर आजी आपल्याला पिंजऱ्यात टाकते. आता जे काय करायचं ते तूच करणार. व्हेरी गुड. तसही अक्का उंदराला घाबरत नाही. आण तो बॉक्स इकडे. हे बघा, उगाच माझ्या डोक्यात जाऊ नका. मी एकदम डेंजर आहे. माझ्या नादाला लागलात ना तर बघा. आजी अक्का लय डेंजर आहे, तिच्या वाटेला जाऊ नका तुम्ही. मुर्द्या तू गप. देवा, एकतर हा उंदीर इथे राहील नाही तर मी इथे राहील. हा बर. ओके मग देवा, हिची बाहेर राहायची व्यवस्था कर. एकटी कुठं जाईल बिचारी? पण उंदीर इथंच राहणार. देवा, उंदीर बाहेर फेक. हा पिंजरा इथंच राहील. हा देवा, उंदीर बाहेर फेक. हो हे बघ, उंदीर इथंच राहील. कोणी कुठेही जायची गरज नाही, मीच जाते. अग अक्के. अक्का, माझ्या मोनिकाच्या घराबाहेर मैस बांधून तिच्या घराचा गोठा केलास ना तू? चुकीच्या बाईशी पंगा घेतलायस तू. आता बिळात जायची पाळी तुझी आहे. आजी भारी, 2020 मध्ये डबल सेंचुरी मारली तुम्ही, कमाल. त्या उंजलाला नीट बघा. हा मी त्याच्यासाठी खायला घेऊन येते, चीज वगैरे. ग पण सिनेमाची तिकीट बुक करण्याआधी एकदा विचारायचं तरी ना. अरे पण एवढं काय त्यात, 6-8 महिने थिएटर्स बंदच होती आणि आता म्हटलं छान ओपन झाली तर तुला मस्त सरप्राईज देऊया म्हणून मूवीची तिकीट्स काढली. तर तुझं शेट यार कबीर, तू खूप बोर आहेस.
अगं पण एकदा सांगायचं तरी. मग त्यात सरप्राईज कसं आलं कबीर? बोलत ना तुला कधी कोणी हरवू नाही शकत. सगळ्या गोष्टींवर तुझी उत्तरं तयार असतात. येऊ का मॅम? या ना प्लीज. नाही म्हणजे तुमचं काही रोमॅन्टिक वगैरे चालू असेल तर? काय मॅम, तुम्ही पण काय, असं काही नाहीये. आम्ही ते फक्त हा मूवी बद्दल बोलत होतो. ओ मूवीज बद्दल, मग ठीक आहे. पण थोडासा अभ्यासाबद्दल सुद्धा विचार करा. तुमच्या मॅडम काय गेल्या, तुम्ही अभ्यासाला सुद्धा सुट्टी दिलीत? हा नाही नाही मॅम, असं काहीच नाहीये. मग ठीक आहे. आयडिया, आता मी तुमचा अभ्यास घेते. हो आम्हाला खूप आवडेल ते. हो ठीक आहे, मग आजच टाइम टेबल बनवूयात. छान कॉफी घेत अभ्यास करूया. हे असं बंद खोलीत अभ्यास करणं मला नाही आवडत, जाम बोर होत. तुम्हाला चालेल ना? हो हो, नो प्रॉब्लेम. ओके देन. अरे काय सुंदर साडी आहे, कोणाची आहे? मी आणली आहे राधासाठी. सुंदर आहे. मग एक काम करूया, आपण भेटूयात ना तेव्हा तू राधा ही साडी नेसूनच मला भेट. बेस्ट आहे, आणि तसंही राधाला साडी छान दिसते. म्हणजे राधा छान दिसते का साडी? विकेंड पडली, लाइव टेलिकास्ट पाहायला हवा. ओके आपण भेटूया. आणि राधा साडी. हो हो. कबीर तुला काही कळत का? काय झालं? अरे इथे साडी नेसून कॉफी साठी येणं तर दूरची गोष्ट आहे, मला साधी साडी नेसताही येत नाही. तू काय हो बोलून मोकळा झालास? जरा एकदा तरी विचारायचं ना मला, काही सांगतोस तू? त्यात एवढं काय, जमेल तुला. तू ते युट्यूब वर बघून कर ना, येईल तुला, डोंट वरी. यू आर इम्पॉसिबल कबीर. सत्या उदिराला लवकर ये. या दोन अवतारा माझ्या राशीला आले, एका टवळीला पळवलं तर दुसरी माझ्या छातळावर नाचायला आली. सत्या लवकर ये उदिराला. मी बरे, मजा चालली आहे ना? माहिती आपण जरा आलो आलो. ये अक्का. अक्का कशाला टेन्शन घेते तू, कागदाचा बॉल आहे. नाही नाही उंदीर, मला माहिती आहे उंदीर. तू डोळे उघड, हे बघ बॉल आहे कागदाचा. आधी हे बघ बघ. त्या बॅट्समनला एक दोन गुगली टाकायला पाहिजे. चला नेहलता श्रीखंडे, वेळ घालवून चालणार नाही. मॅम मला ऍक्च्युअली फारशी साडी नेसायची सवय नाहीये. सो दिसतच आहे ते. बस बस होईल हळूहळू सवय, हरकत नाही. हो आणि ह्याने खूप हौशाने आणली साडी, सो तेच तर महत्वाचं आहे.
जोडीदाराच्या भावनांचा मान राखणं, त्याच्या आवडी निवडी जपणं हे गैरसोयीपेक्षा महत्वाचं वाटतंय ना, मग झालं तर. मॅम तुम्ही ना उगाच कौतुकाचं सर्टिफिकेट देऊ नका लगेच. साडी मी आणली असेल पण ती इतके दिवस ना नुसती पडून होती. तुम्ही म्हणालात ना साडी नेस म्हणून नेसली आहे तिने साडी तुमच्यासाठी. अरे पण ओकेजन नको का तसं की नुसती साडी नेसून घरात बसू. आजही कुठे आहे काय ओकेजन. बरं ठीक आहे मी मॅम साठी नेसली साडी झालं समाधान. प्रत्येक वेळे ना तुला हवं तसंच कर. मी हवं ते करतोय. आता तुला ना बोलले असते कबीर पण जाऊ दे. ते सिनेमाच बोलणार होतीस ना तू. तिकीट काढलीस याला न विचारता गृहित धरलंस याला. माहित आहे मला सगळं. मॅम ते ऍक्च्युली आम्ही आता तुमचं आयुष्य असंच असणार आहे. एका महान माणसाने लग्नाची व्याख्या काय केली होती माहितीये. एका माणसाला एसी जमत नाही आणि दुसऱ्या माणसाला एसी शिवाय झोप येत नाही. अशी दोन माणसं एकत्र आली की त्याला लग्न असं म्हणतात. काही काय मॅम. अरे खरं आहे. या चेहऱ्यावरची एक एक सुरकुती भल्या बुऱ्या अनुभवातून आलेली आहे. तुमच्या व्यक्तिगत स्वातंत्र्याच्या कल्पनानं जरा जास्तच विशाल. फक्त स्वातंत्र्य कुठं संपत आणि सहजीवन कुठे सुरू होत. छोट्या छोट्या गोष्टीत एकमेकांना गृहित धरणं हा हक्क असतो रे. प्रेमातून आलेला गृहित धरून केलेली कृती आवडो किंवा न आवडो त्यामागचं इंटेन्शन काय आहे हे लक्षात घेतलं तर सगळं सुरळीत होत. पण त्याच इंटेन्शन बद्दल शंका आली तर मग मात्र काही खरं नाही. परस्पर असा कोणी मोबाईलला हात लावला तुमच्या अगदी जोडीदारांना सुद्धा तरी सुद्धा रागवणारी तुमची पिढी आहे. मग शंका येणारच ना. तुझा असो काय बाबा या मोबाईल मध्ये की हात सुद्धा लावायचा नाही म्हणून. तर सांगायचा मुद्दा हा की इंटेन्शन बद्दल शंका घेण्यापूर्वी हजारदा विचार करा. आय एम सॉरी राधा. आपण जाऊया सिनेमाला. आय होप तू तिकीट फेकली नशील. तू येशील याची खात्री होती मला. बर आता ज्यासाठी आलोय ते करूया का. येस अभ्यासाचा प्लॅन. नको. तुम्ही हुशार आहात अभ्यास कराल तुम्ही. मी ज्याच्यासाठी तुम्हाला इथं बोलावलं ते माझं काम झालंय बोलण्याचं.